विप्रतिषिद्धं चानधिकरणवाचि विप्रतिषिद्धं चानधिकरणवाचि विप्रतिषिद्धं प्रथमैकवचनाञ्च वे अनधिकरणवाचि यवि प्रथमैकवचनात् विरुद्धार्थानाम् अद्रव्यवाचिनां द्वन्द्वे एकवद्वा स्यात्। वृद्धार्थक हो ये प्रतिषिद्ध मने वृद्धार्थ वाले और अनधिकरण मने अद्रव्यवाची हो अर्थ गुणवाचक क्रियावाचक ऐसे को लो उनके द्वंद्व समास होने पर एक वद्भाव विकल्प से होता है। शीतोष्णाम शीतोष्णे वैकल्पिक समाहार द्वंद्व चार्तित सूत्रेण प्राप्त अपने समासी विकल्प से हो ही रहा था चार्तित द्वंद्व से ही इन वह विकल्प से किया गया समास विरुद्धार्थानाम यदि भवति विरुद्धार्थक यदि हो तरी अद्रव्यवाचिनाम ये वैति नियमार्थम तब तो अद्रव्यवाच्यों की ही होगा अन्य का नहीं। ये नियमन करने के लिए है तेना द्रव्यवाचिनाम इतरे इतरे योग विरुद्ध वाच्य होते हुए यदि वो द्रव्य वाचक यदि हो जाते हैं फिर तो बात पर समार्थ होगा ही नहीं इतरे इतरे योग ही होगा। जैसे यदि यही है शब्द शीत और उष्ण इन द्रव्य का वाचक हो गए कि जितने गुणवाचक शब्द है वो द्रव्य का वाचक भी हो जाते हैं शुक्ला पटा शुक्लम रूपम ये प्रयोग होता है। इसे शीतोष्ण उदके स्तः शीत और उष्ण दोनों से उदक ज्ञापित हुआ द्रव्यवाचक है अतः यहाँ पर इतरे इतर द्वंद्व कर नपुंसकलिंग प्रतिमा का द्विवचन हो गया। ये प्रतिषिद्ध हम किम नंदक पांच जन्यो ये विप्रतिषिद्ध नहीं है परस्पर विरुद्ध नहीं है। ये नंदक जो है विष्णु के खड्ग का नाम है और उसके शंख का नाम पांचजन्य नीचे दिया है बालरमा में विष्णु खड्ग नंदक शंखस्तु पांचजन्य त्योर एकत्र विष्णु सह अवस्थानात् न वृद्धत्वम इति स्थिति ही इसे उनका कर परस्पर कोई विरोध है ही नहीं। इसे विप्रसिद्ध ग्रहण न किए होते तो यहाँ भी लग जाता चारते थे समार्थन दो और अवतरवाची होने पर भी नियम लभ्यते नंदक पांच जन्यो यह पाक्षिक समार्थ द्वंद्व भवत्येव इसे यह पाक्षिक समार्थ तो होगा चारते द्वंद्व से ही न दधिपय आदिनी न दधिपय आदिनी न पे दधिपयादीनि प्रथमा का बहुवचन एतानि नैकवस्य इनका जो एकवद्भाव कभी नहीं होगा। दधि पयसौ यहाँ पर क्या है दधि च पयश्च ये विग्रवा करेंगे जातिर प्राणिनाम से नित्य एकवद्भाव प्राप्त था उसको बाद करके व्यंजन वाचकों ने से व्यंजन द्वंद्व होने के नाते विकल्प प्राप्त था उन दोनों को बात दिया होगा इन्हें एक उद्भव बोल दिया अत्यधिवचन हो गया दधि पयसी। इसी प्रकार से इदमा बर्षि इदमंच बर्ष्च विग्रवाक्य यहाँ पर क्या काम हुआ दीर्घ हो गया निपातनात् दीर्घ इदम शब्द को निपात से दीर्घ कर दिया इदमा इदमंच बर्ष्च इति रिक्सामे रिक्च साम च त्रिक्सामे यहाँ पर क्या अच्युत इत्यादि सूत्र के द्वारा अचतुर विचरुत इत्यादि पृष्ठ संख्या 222 में है उस सूत्र से अच समासांत प्रत्यय हो गया सामन के पर में अच प्रत्यय आ गया टीलो पोकर के रिक्साम द्विवचन रिक्सामे बन गया। 222 में सूत्र है लंबा सूत्र है अचतुर विचतुर सुचतुर स्त्री पुंस धेन अनडुहु भर्कसाम वांग मनसाक्षि ब्रुव दारा गवोर वष्टीव पदष्टीव नक्तंदिव रात्रिंदिव बर्रिद दिवस रजस निश्रेयस पुरुषायुष द्वायुष त्र्यायुष ऋग्यजुष जातोक्षम महोक्ष वृद्धोक्ष उपशुन गोष्ठस्वाहा
इस लंबा सूत्र के में यहाँ पर आ गया ना, ऋक् साम भी आया है, वांग मनस भी आया है, अच प्रत्यय हो गया। समासांत अच प्रत्यय होने पर रूप बना ऋक् साम, द्विवचन में ऋक् सामे। द्विवचनों के दो पद है ना, दो पदार्थ है, वांग मनसे, ये भी अच प्रत्यांत होने के बाद वांग मनसे, नपुंसकलिंग द्विवचन। अधिकरण तैतावत्वे च, अधिकरण नैतावत्वे च, अधिकरण नैतावत्वे च, अधिकरण मने द्रव्य उसकी यतावत्व, अधिकरण नैतावत्वे सप्तमी के एक वचन च अवे दो पद है, अधिकरण की एतावत्व मानी यत्ता विशेष कथन करना हो तो भी, द्रव्य संख्या अवगमे एकवद एवैति नियमो न स्यात्, द्रव्य के संख्या का निश्चय हो जाए ऐसे स्थल में एकवद भाव ही होगा, यह नियम लागू नहीं होता। दश दंतोष्ठा, दश दंतोष्ठा, दश संख्या के अंदर द्रव्य का निश्चय हो गया, अतएव यहाँ पर एकवद भाव नहीं हो, बहुवचन हो गया दंतोष्ठा। अधिकरण एतावत्वे च, चलिए इतने की टीका पहले देख लीजिए। विप्रति सिद्धांत, अधिकरणम यह द्रव्यम, यह अधिकरण से तात्पर्य द्रव्य। चकारो विभाषा अनुकर्षणार्थस तदेतद् व्याचष्टे, चकार विभाषा का अनुकर्षण कर दिया इसलिए इसे आगे हो जाएगा नहीं, वह दो चार तेरह से दो चार चौदह में इसलिए नित्य एकवद भाव गए, नहीं कवत स्यु, इनकी एकवद भाव होगा ही नहीं, ऐसे विकल्प को भी निषेध, नित्य प्राप्त को भी निषेध कर देगा अगला सूत्र। उदाहरण तो शीतोष्णम शीतोष्णे सुख दुःखम सुख दुःखे इत्यादि, विरोधो अत्र स अनवस्थान लक्षण, वैर नहीं शत्रुता नहीं, स अनवस्थित होने इतने से ही मात्र में भवत्येवेति विप्रति शब्द ग्रहण अभावे तो स न स्यात्, यह पाक्षिक समार द्वंद्व भवत्येव, विप्रति ग्रहण न करते तो यहाँ पर भी ऐसे ही हो जाता है तो न स्यात्। अद्रव्यवाचना में एवेति नियमादि इति भाव, कि अद्रव्यवाचकों करके नियम हमने ले लिया था। अनधिकरण वाची इति किम, अनधिकरण वाचिकों का अद्रव्यवाचकों का शीतोष्ण उदके स्तः, यह पाक्षिक समार द्वंद्व भी स्यात् इति दिक्, या पाक्षिक समार द्वंद्व भी हो जाएगा, शीतोष्णम उदकम भी बन जाएगा, शीतोष्णे उदके और शीतोष्णम उदकम ये भी प्रयोग हो जाएगा। न दधि पयसा दे दधि पयसी व्यंजनत्वाद विकल्प प्राप्त एवं मधु सर्पिषी सर्पिर मधुनी इत्यत्रापि बोध्यम, मधु सर्पिषी भी प्रयोग है, सर्पिर मधुनी भी प्रयोग है इसी गण में। यह ब्रह्म प्रजापति शिव वैश्रवण इत्यादो समार द्वंद्व निषेध मुखेन इतरेतर योग द्वंद्व अनेन व्यवस्थाप्यते, यहाँ पर जो है इनमें समार द्वंद्व निषेध के माध्यम से इतरेतर योग द्वंद्व को व्यवस्थित कर दिया। तत्साहचर्याद उसकी साहचर्य से दधि पयसी इत्यादो अपी तथैव, दधि पयसी इत्यादियों में भी इतरेतर द्वंद्व ही हो गया, तेना तत्र व्यंजनत्व प्रयुक्त विकल्पे निषिद्धे भी, से व्यंजनत्व प्रयुक्त विकल्प का निषेध होने पर भी जाति लक्षण नित्य एकोद्भाव प्राप्त था, नित्य एकोद्भाव अस्तु इति न शंकनीयम किंच न ही लक्षण विशेष आग्रह, कि लक्षण विशेष में कोई आग्रह नहीं, प्राप्त सबका निषेध करना है, नित्य प्राप्त का भी निषेध करना है, विकल्प प्राप्त का भी निषेध करना है, कोई एक सूत्र विशेष को लेकर हमें निषेध नहीं करना है। एतानि नैकवस्यो इति एकोद्भाव मात्र से निषेधात्, बस इस गण पठित जो शब्द हैं इनको किसी प्रकार से एकोद्भाव नहीं होगा, ये इसका तात्पर्य है। यथा जैसे न षट स्वसराधिभ्य में आपने देखा इतर गीप टापोर उभयोरअपि निषेध सिद्ध है, गीप और टाप दोनों का निषेध करने के लिए स्त्रिया में दुक्तम तन्न, स्त्रीत्व अधिकार में जो जो प्रत्यय कहे हैं उनमें से कोई प्रत्यय नहीं होगा, इसे सामान्य तो निषेध थे जैसे वहाँ सामान्य निषेध किया वैसे यहाँ भी सामान्य निषेध किया जा रहा है एक वदभाव का। इति दिक् ऋक्षा में वांग मनसी थी अचतुर इत्यादि नात्र समासांतो अच निपात्यते, अधिकरण एकतावत्वे
समासार्थस्य आश्रयो अधिकरणम्, समासार्थ का जो आश्रय है उसी का नाम अधिकरण। उसका मतलब क्या हुआ? वर्ती पदार्थ, वर्ती पदार्थ कि समास का जो अर्थ है, जब बहुवरी समास कर रहे हैं, कोई भी समास कर रहे हैं कि उत्तर पदार्थ प्रधान होता है, कि पूर्व पदार्थ प्रधान होता है, कि उभय पदार्थ प्रधान होता है, कि अन्य पदार्थ प्रधान हो जाता है, उसको समासार्थ कहा जाता है। उसका जो आश्रय का नाम अधिकरण, और वह अधिवर्ती पदार्थों में से है। तस्य एतावत्, उसकी एतावत परिगणना नियम, एतावत्त माने परिगणना का निश्चय हो गया। तस्मिन् गम्यमाने वर्गमानो तो इति व्याचष्टे द्रव्य संख्यावगमयति नियमो न स्यात् न चैव प्राण्यंगत्वात् प्राप्तस्य एकवदेव इति नियमस्य प्रतिषेधे अपि चार्त्यद्वन्द्वित समाहारद्वन्द्वस्य इति न च वाच्यम्। प्राण्यंगत्वात् प्राणिक अंग होने से प्राप्तस्य एकवदेव, प्राप्त जो एकवद है उसी का नियम करके प्रतिषेध किया जाएगा, और चार्त्यद्वन्द्व ये समाहारद्वन्द्व तीसरे रूप हो जाएंगे इति न वाच्यम्। सविशेषणानां वृत्तिर्न इत्यपगमेन, सविशेषणानां वृत्तिर्न नियम है ना, समास का सामान्य नियम है। सविशेषणानां वृत्तिर्न, वृत्त से च विशेषण योगो न, शुरू में आया था समास द्वितीय खंड का आदि शुरू में ही, वृत्त से विशेषण योगो न, ये सामान्य नियम है समास का। इत्यपगमेन समाहारद्वंद्व से प्राप्त भावात समाहारद्वंद्व का प्राप्ति ही नहीं रह जाता। न च उक्त न्याय ने इतरेतर योग द्वंद्वोपि न स्यात्, फिर तो उक्त न्याय के आधार पर ही इतरेतर द्वंद्व भी नहीं होना चाहिए। इतना च वाच्यम् सामान्य प्रयोगे इति लिंगात्, सामान्य प्रयोगे ऐसा लिंग है, प्रधान से सापेक्षत्व अपि तद अभिगमात्, प्रधान सापेक्ष वाली हो जाए, जो गौण सापेक्ष न हो तो वह समास हो सकता है। यह बात कहा भी है उक्तम ही भाष्य है, भवति वै प्रधान से सापेक्षस्यापि वृत्ति ही, प्रधान का सापेक्ष होने पर भी वृत्ति होगी ही, मैंने समास आदि वृत्तियाँ हो जाएंगे। स्याद तत्, ठीक है, समाहार द्वंद्व से यत्र प्राप्ति भाव है, द्वंद्व से प्राणितुरिति नियम अप्रवृत्तिया, यदि समाहार द्वंद्व ही प्राप्त नहीं है, द्वंद्व से प्राणितुर सेनांगानाम ये सूत्र का नियम प्रवृत्ति नहीं होगा, तो इतरेतर द्वंद्वो निर्बाधेव, इतरेतर योग द्वंद्व बिना विरोध का हो जाएगा। इति सूत्र इदम अकिंचित करम, इसे सूत्र का आरंभ करना व्यर्थ है। इति चेद अत्राहो नियम सूत्राणाम निषेध मुख्य प्रवृत्ति है, कि नियम सूत्रों का दो प्रकार से प्रवृत्ति होती है, कहीं निषेध मुख से कहीं विधि मुख से। पहले विधि मुख वाला दृष्टांत आया था, अभी निषेध मुख का दृष्टांत है। इति पक्ष है द्वंद्व से प्राणित्वरेति इति सूत्रम केवलम इतरेतर योग द्वंद्व निषेध परम, वह केवल इतरेतर द्वंद्व का निषेध परक था, तथा च इतरेतर योग निषेध से निषेध द्वारा उस निषेध का निषेध करने से क्या हो जाएगा, इतरेतर द्वंद्व प्रापणार्थम इदम, पुनः वापस इतरेतर को प्राप्त कराने के लिए ये सूत्र आरंभ हुआ है। एवं च निषेधम का प्रवृत्ति पक्ष से ज्ञापनाय इदम इति फलितम इति, देख से निषेध मुख से भी नियम सूत्र प्रवृत्त होते हैं, यह बात को ज्ञापन करने के लिए ही यह सूत्र का आरंभ हुआ है। ऊपर में थोड़ा विशेष देखिए, दशदंतोष्ठा इति दंताश्चोष्ठाश्चिति विग्रह इतरेतर योग द्वंद्वयम् न तु समाहार द्वंद्व, समासार्थ समाहार विशेषणीभूत समस्यमान पदार्थानां पदांतर लभ्य दशत्व सापेक्षत्वेन असामर्थ्यात्। क्यों यहाँ समार्थन क्यों नहीं होगा, समासार्थ समार में क्या होगा, समूह होगा, उसका विशेषणभूत हो जाएगा समस्यमान पदार्थ, वहाँ पर पदांतर लभ्य दशत्व संख्या का अधीन प्रत्येक हो जाएंगे, दस दांत है दस ओंठ है, ऐसा अर्थ होने लग जाएगा, अनिष्ट रूप बन जाएगा। इतरेतर योग द्वंद्वस्तु भवत्येव, इसके होने में कोई आपत्ति नहीं, तथा समस्यमान पदार्थ नाम एवं प्रधानत्वात्, वहाँ समस्यमान पदार्थ प्रधान हो जाएंगे, समस्यमान पदार्थ प्रधान हो जाता है। उपमितम व्याघ्रादि भी सामान्य अप्रयोगे इति सूत्रभाषे प्रधान से सापेक्ष समास अभ्युपगमात, पकार नहीं है यहाँ लिखना पड़ेगा। ततश्च अत्र एकवद एव इति नियमाभावे सति, एकवद एव नियम नहीं है इसे कहने पर असामर्थ्यात समाहारत्वे निवृत्ते, समाहार समास निवृत्त होने पर परिशेषाद इतरेतर को
ತ್ವಮೇವ ಅವತಿಷ್ಠತೆ. ಎದುತು ಏಕವತ್ ನ ಸ್ಯಾದಿ ದೇವ ವ್ಯಾಖ್ಯಾತ ಎಸ ವ್ಯಾಖ್ಯಾ ಕರ್ತ್ಯಂ ಏಕವತ್ ಭಾವನ ಯೋಗ ತರಿ ಸಮಾರ್ಧಂದೋ ನ ಇತ್ಯರ್ಥ ಪರ್ವಸೇತ ಸಮಾರ್ಧೋಂದನ ಯೋಗ ಇತರ ಅರ್ಥ ನಿಶ್ಚಯ ಹೋಜಾತ. ತಥಾ ಸತಿ ದಶದಂತೋಷ್ಟ ಇತಿ ಇತರೇತರೇಗ ದ್ವಂದ್ವೋ ನ ಸ್ಯಾತ್ ಇರ್ತೇತ್ರಂದ್ವ ನೈ ಹೋ ಪಾತ. ದ್ವಂದ್ವಶ ಪ್ರಾಣಿ ತೂರ್ಯ ಇತಿ ತ ನಿಷೇಧಾತ್ ಉಸ್ಕೋ ನಿಷೇಧ ಕರ್ರ. ತಥಾ ಚ ವಾಕ್ಯಮೇವ ಸ್ಯಾತ್ ಕೆಲ ವಾಕ್ಯ ಪ್ರಯೋಗ ಹೋ ಜಾತ ಸಮಾಸ ಹೋತಾ ಇನಿ. ಕಿಂಚ ಸಮಾರ್ಧಂದ ನಿಷೇಧ ಎಂ ವ್ಯರ್ಥ ಏವ ಅವ್ರ ಕೇವಲ ಸಮಾರ್ಧದ ನಿಷೇಧ ಕರ್ನೆ ಕೆಲ ಸೂತ್ರ ಆರಂಭ ಕರ್ಣ ಇದೆ ಹೇ ತೋ ವ್ಯರ್ಥ ಹೋ ಜಾಯ. ಉಕ್ತ ರೀತಿಯ ಸಾಪೇಕ್ಷತ್ವನ ಅಸಮರ್ಥದ ವಾಪ್ರಪ್ರತ್ಯ ಹೇ ಕಿ ಉಕ್ತ ರೀತಿ ಸೆ ದಶ ಸಂಖ್ಯಾಕ ದಂತ ಸೆ ಜೋಡ್ರನ ಓಷ್ಟಿಗೆ ಸತ್ತು ಜೋಡೋಗಾ ಏನಿ. ಐಸೆ ಸ್ಥಿತಿ ಮೇಲೆ ಸಮಾಸಕ ಸಾಮರ್ಥ್ಯನೇ ಇರೋ ಗ್ಯಾ ತೋ ಏಕಾರ್ಥಿ ಭಾವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಾ ಹೋನೆ ಸೆ ಸಮಾಸಕ್ಕೆ ಪ್ರವೃತ್ತಿನೇ ಯೋಗಿ ತೋ ಸೆ ನಿಷೇಧ ಕರ್ನೆ ಕೆಲ ಸೂತ್ರ ಆರಂಭ ಕರ್ನ ವ್ಯರ್ಥ ಆತ ಇಸ್ಲೇ ಏಕವದಿತಿ ನಿಯಮೋ ನ ಇತರ ಹೀ ಕಾದ್ಯ ಇತ್ಯೇವ ವ್ಯಾಖ್ಯೇಯಂ. ಏವಂಚ ಪ್ರಾಣಿಂಗ ನಿಬಂಧನಸ್ಯ ಏಕವ ದೇವ ಸ್ಯಾತ್ ಇತಿ ನಿಯಮಸ್ಯ ಇತರೇತರ ಯೋಗದ್ವಂದ ನಿವೃತ್ತಿ ಫಲಸ್ಥಾನೆಯನ್ನ ನಿಷೇಧೆ ಸತಿ ಇಸಲೇ ಪ್ರಾಣಿಂಗನ್ಯಕ್ಕೆ ನಿಮಿತ್ತಕ್ಕೋ ಏಕವದ್ಗ ನಿಯಮಕ್ಕೋ ಆಪ್ನೆ ಭಂಗ್ ಕರ್ದಿಯ ತೋ ಇತರೇತರ ಯೋಗದ್ವಂದ್ಗ ನಿವೃತ್ತಿ ಫಲಕ್ಕೋ ಸೂತ್ರತ ಉಸ್ಕ ನಿಷೇಧ ಹೋ ಗಯಾ. ನಿಷೇಧ ಅನೇಸೆ ಸತಿ ಇತರೇತರ ಯೋಗದ್ವಂದಸ್ಯ ಅವಸ್ಥಿತಿ ಇತರೇತರ ಯೋಗದ್ವಂದ್ಗ ವಾಪಸ್ ಅವಸ್ಥಿತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಗಿ ಇತಿ ಪದಮಂಜರ್ಯಾಂ ಸ್ಪಷ್ಟ. ವಿಭಾಷಾ ಸಮೀಪೆ ವಿಭಾಷಾ ಸಮೀಪೆ ವಿಭಾಷಾ ಅಭ್ಯವಿ ಹೇ ಆರ್ ಪ್ರಥಮಿಕ ವಚನಾಂತ ಭಿ ಸಮೀಪೆ ಸಪ್ತಮಿಕ ಏಕ ವಚನ್ ಅಧಿಕರಣೆ ತಾವತ್ವಸ್ಯ ಸಾಮೀಪ್ಯನ ಪರಿಚ್ಛೇದೆ ಸಮಾರ ಏವ ಇತ್ಯಂ ರೂಪೋ ನಿಯಮೋ ವಾಸ್ಯಾತ್. ಇದು ಅಧಿಕರಣಕ್ಕೆ ಏತಾವತ್ತು ಪೂರ್ವಸೂತ್ರ ವ್ಯಾಯಥ ವಾ ಸಾಮೀಪ್ಯ ಮೇದಿ ಪರಿಚ್ಛೇದ ನಿಶ್ಚಯ ಹೋತಾ ಹೇ ತಪ್ತ ಸಮಾರ್ಥನ ಸಮಾಸ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ಔರ್ ವಾ ನಿಯಮ ಭಿ ವಿಕಲ್ಪ ಸೆ. ಉಪದಶಂ ದಂತೋಷ್ಟಂ ಉಪದಶಾ ದಂತೋಷ್ಟಃ ಯೇ ಪ್ರಯೋಗ ಹೋ ಜಾಯೇಗಾ. ಉಪದಶಂ ಸಾಮೀಪ್ಯ ಅರ್ಥ ಮೇ ದಶ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಸಹ ಸಮಾಸ ಕಿಯಾ ಅಪ್ನೆ ಪಹಲೆ ಉಪದಶಂ ಮನ್ ಗಯಾ ವಾ ಸಾಮೀಪ್ಯ ಗಮ್ಯಾನವರ ಏತಾವತ್ವಮೇ ಅಧಿಕರಣಕ್ಕೆ ಏತಾವತ್ವ ದಶ ಸಂಖ್ಯಾ ಉಸ್ಕೆ ಸಾಮೀಪ್ಯತ್ ಬೋಧುವ ಉಪ ಸಮಾಸ್ಕರಣೆ ಸೆ ಕಿ ಸುಸ್ಯೋಗ ಅವ್ಯಭಾವ ಸಮಾಸ ವಿಭಕ್ತಿ ಸಮೀಪ ಸಮೃದ್ಧ್ಯರ್ಥ ಏನ ಸಮೀಪ ವಾ ವಿಭಕ್ತಿ ಸಮೀಪ ಅವ್ಯ ವಿಭಕ್ತಿ ಸಮೀಪ ಸಮೀಪ ಅರ್ಥ ಮೇ ವಾ ಕೃಷ್ಣ ಸಮೀಪಂ ಉಪಕೃಷ್ಣಂ ದೃಷ್ಟಾಂತ ನಾಯತೆ ಎಸೆ ಯಾ ಪರ್ವಿ ದಶ ಸಮೀಪಂ ಇತಿ ಉಪದಶಂ ದಂತೋಷ್ಟಮಿಸಲಿ ಆ ಸಮಾರ್ಧಂದು ಹೋ ಜಾಯ್ಗ ಅವ್ರ ವಿಕಲ್ಪ ಇಸಲಿ ಉಪದಶ ದಂತೋಷ್ಟ ಒಬ್ಬರು ಬಂದ ಜಾಯಿಗೆ ಆನಂಗೃತೋ ದ್ವಂದ್ವೇ ಆನಂಗೃತೋ ದ್ವಂದ್ವೇ ಆನಂಗ್ ಪ್ರಥಮೇಕ ವಚನಾಂತ್ ಋತಃ ಷಷ್ಠಿ ಏಕ ವಚನ್ ದ್ವಂದ್ವೇ ಸಪ್ತಮಿಕ ಏಕ ವಚನ್ ವಿದ್ಯಾ ಯೋನಿ ಸಂಬಂಧವಾಚಿನಾಂ ಹೃದಂತಾನಾಂ ದ್ವಂದ್ವೇ ಆನಂಗ್ ಸ್ಯಾದ್ ಉತ್ತರ ಪದೇ ಪರೇ. ವಿದ್ಯಾ ಆರ್ ಯೋನಿ ದೋಗೆ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ದ್ವಾರ ಜೋ ಬೋಧ ಹೋತಾ ವ್ಯಕ್ತಿಯೊಂಕ ನಾಮ ವಾಚಿನಾಂ ತತ್ ಸಂಬಂಧ ವಾಚಿನಾಂ ಹೃದಂತ ಹೋತೋ ದ್ವಂದ್ ಸಮಾಸ್ಕರಣೆ ಪರ್ವ ಉನ್ನೃತ್ಯ ಹೃದಂತೋಂಕೆ ಸ್ಥಾನ ಮೇ ಆನಂಗ್ ಆದೇಶ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ ಲೇನ್ ಕಬ್ ಉತ್ತರ ಪದಕ್ಕೆ ಬರ್ತೇವೆ ಪೂರ್ವ ಪದ ಮೇ ಹೋಗ ಹೋತಾ ಪೋತಾರೌ ಹೋತಾ ಚ ಪೋತಾ ಚ ಇತಿ ಹೋತಾ ಪೋತಾರು ಹೋತ್ರಿಸಿ ಪೋತ್ರಿಸು ಸುಸುಲೋಪ ಹೋಗ್ಯ ಹೋತ್ರಿ ಪೋತ್ರಿ ಬನ್ ಗ್ಯಾ ಹೋತ್ರಿ ಪೋತ್ರಿ ಉಸ್ಥಿತಿ ಮೇ ಸೂತ್ರಕ್ಕೆ ಆನಂಗ್ರದೋ ದ್ವಂದ್ವೆ ಕಿ ಜೊ ಪೋತ್ರಿ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಉತ್ತರ ಪ್ರಸಂಗ್ಯ ನಾ ಸಮಾಸ ಚರ್ಮಾವಯ ಮೇ ರೂಢ ಹೋತ ಉತ್ತರ ಪ್ರಸಂಗ್ಯ ಚರ್ಮಾವಯ ಪೋತ್ರಿ ಉಸ್ಕೋ ಉತ್ತರ ಪ್ರಸಂಗ್ಯ ಹೇ ಉಸ್ಕೆ ಪರ್ತೇವೆ ಪೂರ್ವ ಮೇ ರಾನೆ ವಾಲಾ ಜೊ ಹೃದಂತ ಹೇ ಹೋತ್ರಿ ಓಕೆ ವಿದ್ಯಾ ಸಂಬಂಧ ಕೋಲೆ ಕರ್ಕೆ ಜೊ ಋಗ್ವೇದ ಕೋ ಪಡಾ ಆ ಋತ್ವೇ ಸ್ವಾಮಿ ಮಂತ್ರ ಪಾಠಾದಿ ಕರ್ಣ ಕರ್ಮಕಾಂಡ ಮೇ ಉಸ್ ಋತ್ವ ಕಾ ನಾಮ ಹೋತಾ ಹೋತಾ ತೋ ವಿದ್ಯಾ ಸಂಬಂಧಿ ಹೋಗ್ಯ ಉಸ್ಕೋ ಆನಂಗ ಆದೇಶ ಹೋಗ ಹೋತ್ರಿ ತರ್ರಿ ಕೋ ಆನಂಗ ಆನಂಗ ಕ ಆನ್ ಬಚ ಹೋತಾನ್ ಹೋಗ ನಕಾರ ಲೋಪ ಹೋತಾ ಹೋತಾ ಪೋತಾರೋ ವಾ ಪೋತ್ರಿ ಥಾ ಹೋತಾ ಪೋತ್ರಿ ಇತರೇತ್ರ ದ್ವಂದ್ವ ದೀವಚನ್ ಅವಾಯ ಅವಾನಗ ಹೋತ್ರಿ ಹೋತಾ ಪೋತ್ರಿ ದನೌ
होता पोत्री धन हो तो होता पोतारो बन जाएगा। गिच्छा आनंद होने के कारण से अनेकाल है, आन बचेगा ना, अनेकाल है, सर्वादेश प्राप्त हुआ। गीत कर्ण से गिच्छा से अंतादेश हुआ, होत्रियो का रिक्त स्थान में हो गया। नकारस्तु रपरत्व निवृत्ति अर्थ विधि भाष्य स्पष्टां, नकार जो किया गया था रपर करने से रोकने के लिए, नहीं तो आंग कह देते, आनंग क्यों कह रहे, आंग कह देते। गिच्छ से आकार अंतादेश होगा, और गिच्छ से आकार अंतादेश होगा, आकार रपर होकर प्रवृत्त हो जाएगा, नियम यही है उसका, आर आदेश हो जाता और न हो वह इसे आनंग बोल दिए। अब आनंग बोलने से आन आदेश हो रहा है, केवल आन ही, केवल आन होगा ना, वर्णपर क्या बोलता है, ऋकारस्त तस्थान यो अण, वो अण प्रवृत्त होगा तो, या आन बोल देने पर अब वो आन जो है अण नहीं है, आ अण में आएगा लेकिन आन अण नहीं है, अतः रपरो का प्रवृत्त नहीं होगा। और नकार का तो पूर्व जो कृष्ण आकर लोप हुआ था उसकी पदसंज्ञा को हम ले लेंगे, प्रत्यलोपे प्रत्यलक्षणम, और अतएव आदेश पदत्व मान करके नकार का नलुप प्रातिपदिकांत से लोप हो जाएगा। होता पोतारो होत्री पोत्री निष्ठ उद्गातारा, होता च पोता च निष्ठा च उद्गाता च, होत्रिसु पोत्रिसु निष्ठ्रिसु उद्गात्रिसु, सु 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 लोप हो गया सर, होत्रि पोत्री निष्ठ्री उद्गात्री बचा। और उद्गात्री उत्तर पद है, अंतिम पद समास का, और उसके पूर्व पद कौन होगा, निष्ठ्री है ना, होत्री पोत्री निष्ठ्री, निष्ठ्री हो जाएगा भैया पूर्व पद, उस निष्ठ्री को आनंद हो गया, निष्ठा बन जाएगा, होत्री पोत्र निष्ठा उद्गात्री रहेगा, अब उसको आनंद से आ के साथ उसका गुण हो गया, तो होत्री पोत्र निष्ठोदगात्री बहुवचन जस लाया तो होत्री पोत्र निष्ठ उद्गाता रह ये रूप बन जाएगा। अरे सभी को आनंद करना है तो क्या तरीका बताया था, पहले विचार हो चुका है एक बार, अब होत्री पोत्र गलत बन समास कर दो, जैसे किया था ना उसने भी, होता पोतारो बन गया, होत्री को आनंद आदेश कर दिया था आपने, होता पोतारो बना लो, ऐसे इन दो को अलग कर दो, कौन निष्ठी और उद्गात्री को, निष्ठ उद्गाता रव बन जाएगा, निष्ठ उद्गाता रव, अब इन दोनों को फिर समास कर दो, होता पोतारो च निष्ठ उद्गाता रव, अब निष्ठ उद्गाता रव पूरा उत्तर पद बन जाएगा, और होत्री पोत्री ये हो जाएगा पूर्व पद, तो पोत्री को भी आनंद हो जाएगा पूर्व पद होने से, सब आनंद वाले हो जाएंगे, तो अपने आप रूप बनेगा, तब होता पोता निष्ठ उद्गाता रह ये रूप बनेगा। ये विद्या संबंध का विचार किया, तब योनि संबंध का दृष्टांत, माता पितरौ, माता पितरौ, मातृ माता च पिता च इति, मातृसु पितृसु सुसुलभ हो गया, मातृ पितृ रह आनंद आदेश होगा, माता बन गया वहां पर, मातान मातान पितृ नलोप हो गया, माता पितृ दिवचन में हो आने पर बना माता पितरौ, पुत्रे अन्यत्र स्याम इत्य अतो मंडुक प्लुत्या पुत्रे अनुवृत्त है पिता पुत्रौ इव रूप बनेगा, मंडुक प्लुति से लाना पड़ेगा क्योंकि ये है 980वां सूत्र, बाद बहुत बाद में आने वाला है ये सूत्र, 980 सूत्र संख्या दे रहे हैं, पुत्रे अन्यत्र स्याम अलुक समास प्रकरण में 237 पृष्ठ में, पृष्ठ संख्या 237 अलुक समास प्रकरण में, पुत्रो अन्यत्र स्याम षष्ठ्या पुत्रे परे अलुक वा निंदायाम, पुत्र पद के पढ़ते हुए षष्ठी का अलुक विकल्प से किया, दास्या पुत्रो इति दासी पुत्र हो अलुक विकल्प है, एक बार दास्या पुत्र भी रूप बनेगा, एक बार लुक हो गया, अलुक को विकल्प किया तो रुक भी हो जाएगा, ये उस सूत्र का पुत्रे को यहाँ पर हमें मंडुक प्लुत से लाएंगे बोल रहे, उसका नंबर क्या था 6322 और ये 6325 है, आनग्रत द्वंद्वे 6325 का है, 22 से 25 में आएगा क्योंकि 23 और 24 इन दोनों में इसका कोई संबंध नहीं बन रहा है, ऋतो विद्या योनि संबंधे व्या, क्योंकि विभाषा स्वश्रीपत्यो हो इतर से मध्य असंबंधा था, मध्य में दो सूत्र है, ऋतो विद्या योनि संबंधे व्या और विभाषा स्वश्रीपत्यो हो,
ಒಂದು ಸೂತ್ರ ಮೇ ನ ಆಕಾರಕ್ಕೆ ಪುತ್ರೇ ಶಬ್ದಿಸಿದ ಹಾಗೆ ಆಗಯ ಈ ಸೂತ್ರ ಮೇ ಯ ಮಾನಕಾರಕ್ಕೆ ಮಂಡುಕ್ ಪ್ರಸಾನೆ ಪರ ಯಾ ರೂಪಿ ಬನ್ಗೆ ಪಿತಾ ಪುತ್ರೌ ಪಿತಾಚ ಪುತ್ರಶ್ಚ ಇತಿ ಪಿತೃಸು ಪುತ್ರಸು ಪಿತೃಸು ಪುತ್ರಸು ಸುಸುಲಭ ಹೋಗ್ಯ ಪಿತೃ ಪುತ್ರ ಬನ ಗ್ಯ ರಿಗೋ ಆನಂಗ ಹೋಗ್ಯ ಪಿತಾನ್ ಪುತ್ರ ಹೋಗ್ಯ ನಕಾರ ಲೋಪ ಪಿತಾ ಪುತ್ರ ದಿವಚನ್ ಬನ ಪಿತಾ ಪುತ್ರೌ ದೇವತಾ ದ್ವಂದ್ವೇ ಚ ದೇವತಾ ದ್ವಂದ್ವೇ ಚ ದೇವತಾ ದ್ವಂದ್ವೇ ಸಪ್ತಮಿಗೆ ಏಕ ವಚನ ಚಾಪ್ಯ ದೇವತಾ ಯೇ ಜೋ ಸಂಜ್ಞಾ ಹೇ ನಾಮ ಹೇ ಉನ್ಕೋ ಲೇಕರ್ ಗೆ ದ್ವಂದ್ ಸಮಾಸ ಹೋ ವಾ ಉತ್ತರ ಪದಕ್ಕೆ ಪರಿರತಿವೆ ಪೂರ್ವ ಪದಕ್ಕೋ ಆನಂದ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ಮಿತ್ರ ವರುಣೌ ಮಿತ್ರ ವರುಣೌ ಯಾ ಹೃದಂತತ್ವ ನೀ ಹೇ ಹೃದಂತತ್ವ ಭಾವಾತ್ ಪೂರ್ವೇಣ ಪ್ರಾಪ್ತೆ ವಿಧಿರಯಂ ಅರೆ ಈ ಸೂತ್ರ ಹೃದಂತ ಕಾ ಅನುವೃತ್ತಿ ನೀ ಹೋಗ ಆನಂಗ್ರತೋ ದ್ವಂದ್ವೇಶೆ ಆನಂಕ್ಕೆ ಅನುವೃತ್ತಿ ಆಯ ದ್ವಂದ್ವೇಗ ಅನುವೃತ್ತಿ ಆಯ ಹೃದಯ ಅನುವೃತ್ತಿ ನೀ ಆಯ ಸರ್ದಂತೋನೇ ಜೋರ್ತನಿ ಪೂರ್ವ ಪದಕು ಸರ್ದಂತೋ ಜಾ ಹೋ ವಾತ ಪೂರ್ವ ಸೂಸೆ ಕರ್ಲುಂಗ ಆನಂದ್ರತೋ ದ್ವಂದ್ವೇಷೆ ಜಾ ಹೃದಂತ ನೈ ಹೇ ಉನ್ಕೆ ಅಲಕ್ಷ ಸೂತ್ರ ಬನಾ ದಿ ಆಯೇ ದೇವತಾ ದ್ವಂದ್ವೇ ಚ ಮಿತ್ರ ವರುಣೋ ವಾಯು ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗೇ ಪ್ರತಿಷೇಧ ವಾಯು ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗೇ ಪ್ರತಿಷೇಧ ವಾಯು ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗನೇ ಪರ್ ಈ ಜೋ ಆನಂಗ ಆದೇಶ ಹೇ ಉಸ್ಕಾ ಪ್ರತಿಷೇಧ ಕರ್ನ ಚಾಹಿಯೇ ಅಗ್ನಿಶ್ಚ ವಾಯುಶ್ಚ ಇತಿ ಅಗ್ನಿವಾಯು ಏ ಕೋಯ್ ಜೋ ನೀವು ವಾಯು ಉತ್ತರ ಪದ ಮೇ ಹೋ ವಾಯು ಪೂರ್ವ ಪದ ಮರ್ಗ ತಪ್ಪಿ ನೀ ಹೋಗಾದೆ ವಾಯುವಗ್ನಿ ವಾಯುಶ್ಚ ಅಗ್ನಿಶ್ಚ ಇತಿ ವಾಯುವಗ್ನಿ ಆನಂಗನಿ ವಯಣ ಹೋಗ್ಯಾ ಸೀತಾ ಅಗ್ನಿ ವಾಯು ಮೇ ಬಿ ಆನಂಗನಿ ಅಗ್ನಿಗೆ ಕಾರಕೋ ಅವ್ರ ವಾಯುವಗ್ನಿ ವಾಯುಗೆ ಕಾರಕೋ ಆನಂಗ ನೈ ಹೂವ ವಾರ್ತಿಕ ಕಾರ್ಕೆ ದ್ವಾರ ನಿಷೇಧ ಕರ್ನೆ ಪರ್ ಇಸೇ ವಾಯು ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗ ಬೋಲ ವಾಯು ಉತ್ತರ ಪದೇ ಪರೇ ಐಸಾ ನೀ ವಾಯು ಶಬ್ದಕ್ಕೋ ಚ ಪೂರ್ವ ಪದ ಪ್ರಯೋಗ ಕರೋ ಚ ಉತ್ತರ ಪದ ಪ್ರಯೋಗ ಕರೋ ಆಪ್ಗೆ ಮರ್ಜಿ ವಾಯು ಶಬ್ದ ದ್ವಂದ್ ಸಮಾಸ ಮೇ ಆಗಯ ಅಥವಾ ಆನಂದ ನೀ ಹೋಗ ಪುನರ್ದ್ವಂದ್ವ ಗ್ರಹಣ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸಹಚರ್ಯಸ್ಯ ಪರಿಗ್ರಹಾರ್ಥಂ ಕತೆ ಆನಂದ್ರತೋ ದ್ವಂದ್ವೇ ಮೇ ದ್ವಂದ್ವೆ ತ್ವಯಿ ಉಸೂಸಿ ಯಾವ ದ್ವಂದ್ವೆ ಆಯಿ ಜಾಯೇಗಾ ಇತರ ಹೀ ಬೋಲ್ನಾ ಚೇ ದೇವತಾ ದ್ವಂದ್ವೇ ಚ ನ ಬನಾ ಕರ್ಗೆ ದೇವತಾಯಾಂಚ ಇತರ ಹೀ ಬೋಲ್ನಾ ಚೇ ಸೂತ್ರ ದ್ವಂದ್ವೇದವರ ಕ್ಯೂ ಗ್ರಹಣ ಕರ್ರೆ ಯಾ ಜ್ಞಾಪನ ಕರಲ್ಲ ಆಪ್ ಮನ ಮಾನೆ ಕಿಸಿ ಭೀ ದೇವತಾ ಕಾ ನಾಮ ಕಿಸಿ ಅವ್ರ ದೇವತಾ ನಾಮ ಲೇಕರ್ ಅಪನೆ ಆಪ್ ಬನಾ ದೋಗೋಗೆ ಸೈಕಡೋ ಪದ ಇಸ್ ತರ ಸೆ ಐಸಾ ನೀ ಜೊ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜೋಡೆ ಹೇ ವೇದ ಮೇ ದೋ ದೋ ದೇವತಾ ಅಗ್ನಿ ಸೋಮ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹೇ ನಾ ಅಗ್ನಿ ಓ ಸ್ತೋಮ ಹೇ ಸೋಮ ಹೇ ತೋ ಜಾ ಜೋ ಜೋಡೆ ವೇದಾದಿಯೋ ಮೇ ಜಿನ್ ದೋ ದೇವತಾ ಕಾ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹೇ ವಹಿ ಹೇ ಸೂತ್ರ ಲಗೇಗಾ ಅಪನೆ ಮನ ಸೆ ಆಪ್ ದೇವತಾ ವಾಚಕೋಂಗ ದೋ ಕೋ ಲೇಕರ್ ಸಮಾಸ ನೀ ಕರ್ ಸಕತೆ ಪುನರ್ದ್ವಂದ್ವ ಗ್ರಹಣ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸಹಚರ್ಯಸ್ಯ ಪರಿಗ್ರಹಾರ್ಥಂ ತೇನ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಜಾಪತಿ ಇತ್ಯಾದೌ ನ ಅನಂಗ್ ಇಸ್ ಎ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಜಾಪತಿ ಇತ್ಯಾದಿ ಮೇ ಬಿ ಅನಂಗ್ ನೈ ಹುವ ಏತದ್ದಿ ನೈ ಕವಿರ್ಭಾಗಿತ್ವೇನ ಶ್ರುತಂ ಕ್ಯೂಂಗ್ ಇನ್ ಇಸ್ಕೋ ಇನ್ಕೋ ಬಾರೇ ಮೇ ಏ ಕವಿರ್ಭಾಗಿ ನೈ ಹೇ ಐಸೆ ಭೀ ಸುನ್ನೆ ಕೋ ಮಿಲಾ ನಾ ಬಿ ಲೋಕೆ ಪ್ರಸಿದ್ಧಂ ಸಾಚರ್ಯಂ ಔರ್ ಲೋಕ ಮೇ ಬಿ ಇನ್ಕೆ ಸಾಚರ್ಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ನೀ ಹೇ ಫಿರ್ ಬಿ ವಹಾಂ ಪರ್ ಸಮಾಸ ಹೋ ಗ್ಯಾ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಜಾಪತಿ ವಹಾಂ ಆನಂಗ್ ನೀ ಹುವಾ ಲೇಕಿನ್ ಏಕ ತೋ ಹೋತಾ ಹೇ ದೋ ದೇವತಾ ಮಿಲ್ ಕರ್ಕೆ ಅವಿಕ್ಕೆ ಮಾಲಿಕ್ ಬಂತೆ ಅವರ ಭಾಗಿ ಬಂತೆ ವೇದ ಮೇ ಸದೇಖ ಆ ಗ್ಯಾ ಅಗ್ನಿಶೋಮ್ಯಂ ಪಶುಮಾಲ ಭೇತ ಔ ಪಶುಗೆ ಅಗ್ನಿಶೋಮ್ ದೋನೋ ದೇವತಾ ಕಿಲ ಬರಾವರೆ ದೋನೋ ದೇವತಾ ಉಸ್ ಹವಿಷ್ಗೆ ಭಾಗಿ ಬನೆಂಗೆ ಏನು ಯಾ ಐಸೆ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಜಾಪತಿಗೆ ಬಾರೇ ಮೇ ಕಾ ಏತದ್ದಿ ನೈ ಕವಿರ್ ಭಾಗಿತ್ವೇನ ಕೈ ಭೀ ಇನ್ ದೋನೋಗೆ ಏಕ ಸಾಧ್ಯ ಪ್ರಯೋಗ ಹುವ ಏ ಕವಿರ್ಗೆ ಭಾಗಿತ್ವನ ನೀ ಹೇ ಅನ್ನ ಎ ಲೋಕ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸಾಚರ್ಯ ಹೇ ಬ್ರಹ್ಮ ಅಲಗ ಹೇ ಪ್ರಜಾಪತಿ ಉನ್ಗೆ ಸಂತಾನ ಹೇ ದಸ್ ಪ್ರಜಾಪತಿ ಬ್ರಹ್ಮಾಜಿಗೆ ಮಾನಸ್ ಪುತ್ರರು ಅವ್ರಿಗೆ ಸಹವಸ್ಥಾಂತ ಹೇ ನೀ ಬ್ರಹ್ಮಾಜಿ ಅವರು ಬ್ರಹ್ಮಲೋಕ ಮೇ ರತ್ತೆ ಹೇ ದಸ್ ಪ್ರಜಾಪತಿ ಬೇಜಾರಿ ಯಾ ಭಟಕ್ತೆ ಇರತ್ತೆ ಹೇ ಅವನಿಗೆ ತು ಪ್ರತಿ ಪ್ರಕಾರ ಹೇ ನಾ ಪ್ರಜಾಪತಿ ಪ್ರಜಾಪತಿ ಕಾರಣ ಇಸ್ನಿಗೆ ಯಾ ಛೋಟ ರೊಕ್ಕ ಅವಾ ರತ್ತೆ ನೀ ಸಹವಸ್ಥಿತ ಹೇ ನೀ ಬಾಪ್ ಬೇಟಗೆ ಭೀ ಸಾಥ್ ರತ್ತೆ ನೀ ಹೇ ಘರ ಮೇ ತು ಬಾಪ್ ಬೇಟೆ 200 ಸಾಲ ಸಾಥ್ ಮೇ ರಹ ಭೀ ಜಾತೆ ನಾ
और कहीं जो घरों में तो अच्छे बेटे होते हैं तो भाई जिंदगी भर भी साथ रह जाते हैं, लेकिन ये ना वो ब्रह्मा जी फिर ब्रह्मलोक में रह गए, आओ ब्रह्मा जी ने 10 को प्रजापति बना करके भेज दे जाओ संसार में, वहाँ तो प्रजा पैदा करना तुम्हारा काम ही है। सावस्थिति भी नहीं लोक में प्रसिद्ध नहीं इनका सावस्थिति कथाओं के मुताबिक, फिर भी इनका द्वंद समास हो जाता है और आनंद नहीं होता है द्वंद्व शब्द ग्रहण सामर्थ्यात। ईद अग्नि सोम वरुणयो ईद अग्नि सोम वरुणयो, ईद प्रतिमा के एक वचन, अग्नि है षष्ठी के एक वचन, सोम वरुणयो सप्तमी का द्विवचन। देवता द्वंदित देवा, जब ये आदमी का नाम होगा तो नहीं, देवता का नाम हो और द्वंद समास कर रहे हो तो अग्नि पद पूर्व पद में रहेगा तो उत्तर पद में सोम रहेगा अथवा उत्तर पद में वरुण रहेगा, तो आनंद जो प्राप्त था उसे बाद करके ईत आदेश करना है, दीर्घिकार आदेश करना है, तो अग्नि के रश्मि को दीर्घी हो जाएगा। अग्ने स्तुत स्तोम सोमाहा, अग्ने स्तुत स्तोम सोमाहा, अग्ने है जो है पंचमी का एक वचन है, ये पंचमी का एक वचन, स्तुत स्तोम और सोमाहा प्रथमा का बहुवचन, मैंने अग्नि शब्द से पर में आए हुए जो स्तुत शब्द के सकार, स्तोम शब्द के सकार और सोम शब्द के सकार को मूर्धन्य होता है कब, समास में, ये कहना है। अग्ने परेशान येषाम सस्य सहस्यात समासे, यदि यहाँ षष्ठी भोजन होना चाहिए था स्तुत स्तोम सोमानाम, इनके अवयभूता सकार को मूर्धन्य सकार होता है, छांदस प्रयोग प्रथमा का बहुवचन हो गया है वो षष्ठी का अर्थ में। वृत्ति में देखो अग्ने है पंचमी लिया, परेशाम एशाम त्रयाणाम पदानाम सस्य, उनके अवयभूता जो दंत सकार उसको मूर्धन्य सहस्यात कब समास किया गया हो तो। अग्निष्टुत अग्निष्ठोमा, और वर्तमान दृष्टांत हमारा है अग्निसोमौ अग्निसोमौ बन गया, सोम शब्द है ना, ईद अग्ने सोम वर्णयो, ये वर्तमान दृष्टांत थी ना, अग्निश्च सोमश्च इति अग्निशोम, अग्नि के ह्रस्विकार को दीर्घिकार आदेश हो गया, अग्नि वरुण ये रूप बन जाते, वरुण के प्रति भी अग्नि के कार को दीर्घित आदेश हो गया। ईत और सत्वकारी विशेष हुआ अग्निश्च वरुणश्च, ये ग्रहवाक्य की ईत हो गया, या भी देवता द्वंद्व किम अग्निर्नाम कश्चित सोमो नाम कश्चित, किसका नाम अग्नि रख दिया गया, किसी और का नाम सोम रख दिया, दो लड़के हैं लौकिक नाम है कोई देवता नहीं है, दोनों लड़के साथ में आ रहे दोनों मित्र हैं, अग्निश्च सोमश्च यहाँ प्रयोग हो जाएगा, तो वहाँ पर ईत नहीं होगा क्योंकि देवता का संज्ञा नहीं है, वो अग्नि सोमो ही रहेगा। अदेवता दंतादित्वम ना अतएव च सत्वम बिना, इसे सत्व नहीं होगा, अग्नेर दीर्घा सोमस्य ईषति वार्तिका किंगवा एक वार्तिकाया, अग्नि जब दीर्घ हो गया हो मान ईत हो गया हो तभी सोम के सकार को मूर्धन्य सकार होगा, नहीं तो नहीं होगा, ऐसे वार्तिक कह रहे हैं। इसलिए व्यक्ति का नाम था तो वहां पर ई को दीर्घ तो हुआ नहीं, साथ साथ मूर्धन्य भी नहीं हुआ, दोनों ही काम नहीं। ज्ञात की टीका विभाषा समीप है, यद्यपि यह समार द्वंद्व एवं व्याख्यान अपि न क्षति, यद्यपि यह समार द्वंद्व एवं ऐसे व्याख्यान कर कोई क्षति नहीं थी, तथापि पूर्व सूत्रे नियम निषेध से उक्तत्वात् नियम निषेध का उक्त होने से तद अनुरोधेन आह नियमो वास्यादिति उपदशम दंतोष्ठमिति, एकोद्भाव पक्ष है अविभाव से अनुप्रयोग, एकोद्भाव पक्ष में अविभाव का ही हम अनुप्रयोग करेंगे, ईद बहुव्रीय है तदा उपदशस्य दंतुष्टस्य इति षष्ठी स्यात्, उपदशम दंतुष्टस्यति ये वैशत्य इति आकर, लेकिन कुछ आकर ग्रंथ प्राचीन ग्रंथ में लिखा उपदशम दंतुष्टस्य करना ही ठीक है, उपदेश दंतुष्टस्य करना उचित नहीं है, दंतुष्टस्य दर्शनम
ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯೇನ ಷಷ್ಠ್ಯಾಂ ಕೃತಯಮಪಿ ಕಿಂಗಿ ದಂತೋಷ್ಟಸ್ಯ ದರ್ಶನಂ ಕೃತನ್ ಪ್ರಯೋಗ ಕರ್ತು ಕೃತ್ಯೋಗಿ ಜ್ಞಾತ ಷಷ್ಠಿ ಇತಿ ಅಭಿಪ್ರಾಯೇಣ ಷಷ್ಠ್ಯಾಂ ಕೃತಯಮಪಿ ಉಪದೇಶ ಶಬ್ದೆ ಷಷ್ಠಿ ನ ಶತೆ ಫಿರ್ ಉಪದೇಶ ಶಬ್ದ ವಿಶೇಷಣಕ್ಕೆ ಬಾವಜೂದ್ ಭಿ ವಾ ಷಷ್ಠಿ ಇಷ್ಟು ನೈಯೇ ಐಸ ಮಾಂತ ಅಥೋ ಬಹುವ್ರಿಯರ್ ನಾನುಪ್ರಯೋಗ ಇಸ್ರೆ ಬಹುರಿಗ ಅನುಪ್ರಯೋಗನೀಕರಣ ಕಿಂತು ಅವಿಭಾವಸೀವ ಇತಿ ತದಾಶ ಇಸ ಅವಿಭಾವ ಕಾ ಹೀ ಪ್ರಯೋಗ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯ ಯೇ ಉನ್ ಲೋಕ ಕಾ ಭಿ ಕಹನೆ ಕಾ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹೈ ಆನಂಗ್ ಋತೋದ್ವಂದ್ವೆ ಋತ ಇದೆ ಷಷ್ಟ್ಯಂತಂ ಜಾತೌ ಏಕ ವಚನ ಋತೋ ವಿದ್ಯಾಯೋನಿ ಸಂಬಂಧಿ ಭೀತಿ ತು ಅನುವರ್ತತೆ ತಚ್ಚ ಅತ್ರ ಷಷ್ಠಿ ಪರಿಣಮ್ಯತೆ ಉಸ್ಗೆ ಷಷ್ಠಿ ಪರಿಣಾಮ ಕರ್ದೇನ ತದಾ ವಿದ್ಯಾಯೋನಿ ಸಂಬಂಧ ವಾಚಿನಾಂ ಹೃದಂತಾನಾಂ ದ್ವಂದ್ವೇ ಆನಂಗ್ ಸದುತ್ತರ ಪದೇ ವಿದ್ಯಾಯೋನಿ ಸಂಬಂಧ ವಾಚಿನಾಮಿತಿ ನಾನು ಹೃದ ಇತಿ ಅನುವರ್ತನಾದೇವ ಸಿದ್ಧೆ ಕಿಮ್ ಅನನ ರೀತಿ ಒಗ್ಗರಣೆ ದೋಬರಾಯ ಸೂತ್ರ ರೀತಿ ಒಗ್ಗರಣೆಗೆಯ ಅತ್ರಾಹು ಋತು ಇದು ಶ್ರೂಯಮಾನ ದ್ವಂದ್ ವಿಶೇಷಣ ಋತ ಜೊಹೆ ಶ್ರೂಯಮಾನ ದ್ವಂದ್ವ ವಿಶೇಷಣ ಕರ್ತು ಅನುವೃತ್ತಿ ಜೊಹೆ ಅನುವೃತ್ತಂತೂ ಉತ್ತರ ಪದೇ ಪರತ ಯತ್ ಪೂರ್ವಂ ತಸ್ಯ ವಿಶೇಷಣ ಆಸ ವ್ಯಾಖ್ಯಾಕರಣ ಕೇಳಿ ತಾಗಿ ಪುತ್ರ ಶಬ್ದ ಪರೆ ಆನಂಗ್ ವಿಧಾಸತೆ ಕಿ ಪುತ್ರ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಪರಮೆ ಬಿ ಹಮ್ಮೆ ಆನಂಗ ವಿಧಾನ ಕರ್ಣ ಹೈ ತತ್ರ ಕಾರ್ಯ ನಿರ್ದೇಶಾರ್ಥಂ ವಾ ಕಾರ್ಯ ಜೊ ಸ್ಥಾನೀಯ ಉಸ್ಕ ನಿರ್ದೇಶ ಕರ್ಣಕ್ಕೆ ಅವಶ್ಯಕ ಅನ್ಯಥಾ ತತ್ಪುತ್ರೌ ಇತ್ಯತ್ರಾಪಿ ಸ್ಯಾತ್ ನಿತ ತತ್ಪುತ್ರ ಬಿ ಸಿದ್ಧ ಸಹಚಸೌ ಪುತ್ರಶ್ಚ ಇದು ತತ್ಪುತ್ರ ಬನೇಗಾ ನಾ ವಾಮಿ ತತ್ಗೆ ಪೂರ್ಪದ ಉಸ್ಕೋ ಬಿ ಆನಂಗ್ ಹೋ ಜಾತ ನೈ ಪುತ್ರ ಶಬ್ದ ಪರೇ ರಹತೆ ಬಿ ಹೃದಂತಿ ಹೋನಾ ಚಯ್ಯ ಪೂರ್ಪದ ತಬಿ ಆನಂಗ್ ಹೋಗಾ ಐಸೆ ಕಾನೆ ಪರ್ ಪಿತೃ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಹೋಗಾ ಪಿತಾ ಪುತ್ರೋ ಬನ್ ಜಾಯಗಾ ಲೇನ್ ತತ್ಪುತ್ರಮೇ ನೈ ಹೋಗಾ ಏತದರ್ ಜರುರಿ ಉತ್ತರ ಪದೇ ಇತಿ ಏತಚ್ಚ ಅಲುಗು ಉತ್ತರ ಪದೇ ಇತ ಅಧಿಕಾರಾತ್ ಲಭ್ಯತೆ ಉತ್ತರ ಪದೇ ಪರ್ದ ಪೂರ್ವಂ ಯತ್ ಹೃದಂತಂ ತಸ್ಯ ಆನಂಗಿತ್ಯರ್ಥ ಹೋತಾ ಪೋತಾರಾವಿತಿ ಆನಂಗ ಒಗ್ಗಿತ್ವಾತ್ ಪೂರ್ವಾಂತ್ಯಸ್ಯ ರಿಕಾರಸ್ಯ ಆದೇಶ ಸತಿ ನ ಲೋಪಃ ಪೂರ್ವಾಂತ್ಯ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಅಂತ್ಯಜೋ ರಿಕಾರಕ್ಕೆ ಸ್ತನ್ಮಾದಿಶೋನೆ ಪರ್ ಪೂರ್ಣಕಾರಕ ಲೋಪ ಹೋ ಜಾಗ ನಚ ಆಕಾರ ಮಾತ್ರಮೇ ವಿಧೇಯತಾಂ ಅರೆ ಆಕಾರ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ವಿಧಾನ ಕರ್ತ ಕೈ ನಕಾರ ತು ಬಚ್ತಾ ಹೈ ನೀ ಸಬ್ ಜಗ ನಕಾರ ಲೋಪಿಕರ ದೇ ರೇ ಹೋ ಶ್ರವಣ ಕೈ ಹೋನಾ ಹೈ ನೀ ಫಿರ್ ಕ್ಯೋ ಉಸ್ಕೋ ವಿಧಾನ ಕರ್ ದಿಯ ಇದೆ ಉರಂಡ್ರ ಪ್ರೀತಿ ರಪರ್ ಪ್ರಸಂಗಾತ್ ನೀ ತು ಉರಂಡ್ರ ಪ್ರೀತಿ ರಪರ್ಗೆ ಪ್ರಸಕ್ತಿ ಹೋತಿ ಉಸ್ಕಿ ನಿವೃತ್ತಿ ಕೇಳಿ ನಾನು ಏ ಉತ್ತರ ಪದೇನ ಪೂರ್ವ ಪದ ನ ಆಕ್ಷೇಪತೆ ಉತ್ತರ ಪದಕ್ಕೆ ಪೂರ್ವ ಪದಕ್ಕೆ ಆಕ್ಷೇಪನೆ ಕ್ಯಾ ಜಾಗ ಅನ್ಯಥಾ ಹೋತ್ರಿ ಪೋತ್ರಿ ನಿಷ್ಠೋದ್ಗಾತಾರ ಇತ್ಯತ್ರ ಮಧ್ಯಮಸ್ಯ ಆನಂಗ್ ನ ಸ್ಯಾತ್ ಮಧ್ಯಮ ಆನಂಗ್ ನೀ ಉಪಾಯ ತತಶ್ಚ ವಿಶೇಷ ಅಸನ್ನಿಧಾನಾತ್ ಋತ ಏವ ಸ್ಥಾನೆ ಆದೇಶನ ಭವಿತವ್ಯಂ ತ ವಿಶೇಷ ಪೂರ್ವಪದ ಕಿ ಸನ್ನಿಧಿ ನವನೆ ಪುರೋ ಜಿತ್ನೇವಿ ಪೂರ್ವ ಇರದಂತೆ ಸಬ್ಗೋ ಹೋನೆ ಲಗ್ ಜಾಯಗ ನ ತು ಹೃದಂತ ಪದಸ್ಯ ಸ್ಥಾನೆ ಹೃದಂತ ಪೂರ್ವ ಪದಕ್ಕೆ ಸ್ಥಾನ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರೇಗ ದಿಕ್ಕಿ ಮನೇನ ಆನಂಗೋ ಗೀತ್ಕರಣೇನ ಆನಂಗೋ ಗೀತ್ಕರಣ ಕರಣಕ್ಕೆ ಕ್ಯಾ ಲಾಭ ಇತಿ ಯತ್ ಸತ್ಯಂ ಯಾ ಕಹನ ಆಪ್ಕ ಠೀಕ ಹೈ ಗೀತ್ಕರಣ ಭಾವೇ ಮಿತ್ರಾವರ್ಣವ ಇತ್ಯಾದೋ ದೇವತಾ ದ್ವಂದ್ವೇ ಚಿತ್ತಿ ಉತ್ತರ ಪದ ಪರೇ ವಿಧ್ಯಮಾನ ಆದೇಶ ಪೂರ್ವಸ್ಯ ಅಕ್ಷರಸ್ಯ ಪದಸ್ಯ ವಾ ಸ್ಯಾತ್ ಪೂರ್ವ ಅಕ್ಷರಕ್ಕೂ ಭೀ ಹೋಗ್ತ ಪೂರ್ವ ಪೂರ್ವ ಪದಕ್ಕೆ ಸ್ತನ್ಮೇ ಭೀ ಹೋಗ್ತದೆ ಇದು ಕಿತ್ತರ ಕರ್ತೈತು ಪೂರ್ವಸ್ಯ ಅಲ ಏವ ಇತಿತ್ರ ನಿಯಾಮಕ ಭಾವತ್ ಪೂರ್ವಕ್ಕೆ ಅವಯಭೂತ ಅಲ್ಕೆ ಸ್ಥಾನವೇ ಹೋಗ ಆಸ ಕೋಯ್ ನಿಯಮನ ಕರ್ನೆ ವಾಲ ಕೋಯ್ ಶಬ್ದ ನೀ ರಹ ಜಾತ ಸೂತ್ರ ಮೇ ಏತೇನ ಋತೀತಿ ಕಾರ್ಯ ನಿರ್ದೇಶಾರ್ಥಂ ಇತ್ಯುಕ್ತತ್ವಾತ್ ನಿರ್ದಿಶ್ಯಮಾನಸ್ಯ ರಿಕಾರಸ್ಯೈವ ಆದೇಶ ಸ್ಯಾತ್ ಇದು ಗೀತ್ಕರಣಂ ವ್ಯರ್ಥಮಿತಿ ಆಶಂಕಾಪಿ ಪರಾಸ್ತ ನೇಷ್ಟೋದ್ಗಾತಾರ ಇತಿ ನಯ್ಯತ್ರ ನೇಷ್ಠಾ ಪುರುಪದಂ ಆದ್ಯವಸ್ಯ ಪುರುಪದತ್ವಾತ್ ಆದ್ಯೋಗ ಪುರುಪದ ಮಾನ ಜಯಗ ಮಾತಾ ಪಿತರಾವಿತಿ ಪುತ್ರೋತ್ಪಾದನೆ ಅನಿಯೋರ್ ಯೋನಿಕೃತ ಸಂಬಂಧ ಪುತ್ರೋತ್ಪಾದನೆ ಇಂದೋನೋಂಕ ಯೋನಿಕೃತ ಸಂಬಂಧ ಪೂರ್ವತರದು ಹೌತ್ರಾದಿ ರೂಪ ವಿದ್ಯಾಕೃತ ಸಂಬಂಧ ಏತಸ್ವಿನ್ ಯಜ್ಞೆ ಆರ್ಪಿಚ್ಯ ರೂಪ ಇತಿ ವಿವೇಕ ಅಪೂರ್ಜ ದೃಷ್ಟಾಂತ ಹೋತಾದಿ ಕ್ಯಾ ಅವಿದ್ಯಾಕೃತ ಸಂಬಂಧ ಓಬಿ ಕಿಸಿ ಯಜ್ಞ ಮೇ ಋತ್ವಿಕ್ ರೂಪ ಜಪ ವರ್ಣ ಹೋ ಜಾತೆ ತಾಪ ಮಂಡೂಕ ಪ್ಲುತ್ಯ ಇತಿ ತೇನ ವಿಭಾಷಾ ಸ್ವಶ್ರೀ ಪತ್ಯೋ ಇತ್ಯತ್ರ ನ ಸಂಬಧತೆ ಇತಿ ಭಾವ ಇದು ಬೀಚ್ಗೆ ಸೂತ್ರ ಮೇ ಉಸ್ಕ ಸಂಬಂಧ ನೀ ರೇಗ ಅರ್ಥ ಗಂಗಾ ಸೋತ್ರ ನ್ಯಾಸ ಅನುವೃತ್ತಿ ನೀ ಬೀಚ್ ಕ ಸೂತ್ರ ಛೋಡ್ಗೆ ಛಲಾಂಗ ಮಾಡ ದಿಯ ಇಸ್ಗನ ಮಂಡು ಪ್ಲುತ್ ಹೋತ ಅಗಲಾ ಸೂತ್ರ ಪೀಚೆ ಮೇ ಆನಾ ಸಿಂಘಾವಲ್ ಲೋಕನ ಪೂರ್ವ ಸೂತ್ರ ಲಗತ್ತಾರ ಚಲನ ಗಂಗಾ ಸ್ರೋತ್ರ ನ್ಯಾಯ ಹೈ ಆರ್ ಪೂರ್ವ ಸೂತ್ರ ಏಕ್ ದೋ ಬೀಚ್ ಭಿ ಛೋಡ್ ಗೆ ಯಾ ಪಾಂಚ ದಸ್ ಭಿ ಛೋಡ್ ಗೆ ಆಗೇ ಚಲ ಜಾಯೇಗ ಅನುವೃತ್ತಿ ಉಸ್ಕೋ ಮಂಡು ಪ್ಲುತ್ ನ್ಯಾಯ ಕಾ ಜಾತ ಪಿತಾ ಪುತ್ರಾವಿಧಿ
अनयोरपि योनिकृता संबंधा, ये भी योनिकृत संबंधी है, जन जन का भाव लक्षण, वे जन जन का भाव रूपा। देवता द्वंद्वे च अंडकार अंडकारांतर्याम अंडकारांतार्थम अविद्या योनि संबंधार्थं च वचनम। अंडकारांतार्थ माने ऋकारांत न हो उसके लिए भी, और अविद्या योनि संबंधार्थं च और विद्या योनि संबंध भी न हो, ऐसे में द्वंद्व समास होने पर भी आनंद करना है। ये तदर्थ सूत्रार्म देवता द्वंद्वे च ईद अग्नि है आनंगो अपवाद, आनंग का अपवाद करके ईद का विधान किया गया है। देवता द्वंद्वे तेवेति इदंच वृत्ति ग्रंथे स्थित, यह भी वृत्ति ग्रंथ में स्थित है। वृत्तिकार ने कहा है देवता द्वंद्वे इत्येव ज्योतिर्लतयोर अदेवता द्वंद्वे अपि अग्निशोमौ प्रणेश्यामि इति आश्वलायन प्रयोगस्तु आर्षत्वात् साधु। ज्योतिर्लतयोः प्रयोग कर दिया उन्होंने, कैसे प्रयोग कर दिया, यहाँ भी देवता द्वंद्व है, अग्निशोमौ प्रणेश्यामि इति आश्वलायन का प्रयोग भी है, तो आर्षत्वात् साधु, आर्ष होने से साधु माना जाएगा। यद्वा मास्तु तदनुवृत्ति, तो उसकी अनुवृत्ति मत करो। अग्निशोमौ माणवकौ इत्यत्र जैसा अभिव्यक्त पदार्थ ये स्वतंत्र लोक विश्रुता इति न्यायेन अदोषत्वात्। अभिव्यक्त पदार्थ जो अंग होंगे वहाँ स्वतंत्र रूपेण लोकानुकूल प्रयोग होता है, इस न्याय से भी ये बात सिद्ध हो जाती है। अग्नि है सात पदार्थ्यो इति निषेध यम आरंभ अग्निष्टुति अग्निस्तुयत्यस्मिन् स कृत विशेष अग्निष्टुत् संपदायित्वात् अधिकरण में क्विप होकर सर्वापर लोप हुआ। अग्निष्टोमा अग्निनाम स्तोमो इति अग्निष्टोमः सोमयागस्य संस्था सु आद्या संस्था उच्यते। सोमयाग सात प्रकार के होते, सप्त संस्थाक है, उसमें से पहले संस्थाक याग का नाम अग्निष्टोम होता है।